थेट दृश्य बघणार आहोत. उदयनराजे भोसले हे आता रायगडकडे रवाना होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केले त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आक्रोश आंदोलन उदयनराजे करतायत आणि त्यासाठी ते रवाना होत आहेत. आणि तेव्हाची ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. उदयनराजे भोसले रायगडाकडे रवाना होत आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना खपवून घेणार नाही असा थेट इशारा उदयनराजांनी दिलाय. आणखी किती दिवस सहन करायचं असं म्हणत आता ते रायगडाकडे रवाना होत आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची आता तलवारीनं मुंडकं छाटावी वाटतायत असा संताप, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजांनी दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना. त्यामुळे आता रायगडावर आक्रोश आंदोलन ते करतायत या सगळ्याच्या विरोधात, राज्यपालांचा त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी. आणि त्याच आक्रोश आंदोलनासाठी छत्रपती उदयनराजे भोसले रायगडाकडे रवाना होत आहेत आणि त्याची ही दृश्य सध्या आपण पाहतो. संपूर्ण राज्यभरातूनच खरं तर राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला गेलाय, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा निषेध, राज्यपालांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आता उदयनराजे भोसले सुद्धा रायगडाकडे रवाना होत आहेत. त्यांचं आक्रोश आंदोलन तिथे होणार आहे. राग नाही, एवढं संताप आला की बोलायचंय नाही. असं वाटतं की तलवार घेऊन एकेक मुंडक्यात छाटून टाकू. नाही ठीक आहे ना, तुमच्या आई वडिलांबद्दल बोललं तर तुम्हाला संताप येणार नाही. शिवाजी महाराज हे तुम्ही लक्षात घ्या, ते जर नसते तर आपले आई वडील पण नसते. आणि गुलाम मुंडकी कोणाची छाटली जाणार, जे कोण असतील ते बघू ना. हे एक सिम्बॉलिक जेस्चर आहे छत्रपतींचा विचार म्हणजे.